रत्नागिरीतील आर्ट सर्कलतर्फे आयोजित कलाजत्रेचं उद्घाटन रत्नागिरीतील पत्रकारांच्या हस्ते झालं. यावेळेला ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोणकर, दुर्गेश आखाडे, विजय पाडावे, राजेंद्र चव्हाण, अभिजित नांदगावकर, मनोज लेले, अनघा निकम, मुश्ताक खान, प्रवीण जाधव, सुदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कला जत्रेच्या निमित्तानं विविध वस्तूंचे स्टॉल्स इथे लावण्यात आलेत. सर्कलच्या 10व्या कला संगीत महोत्सवाच्या निमित्तानं आज त्यांनी पत्रकारांना त्यांच्या कला महोत्सवातील विविध दालनांचं उद्घाटन करण्याची संधी दिली. त्यामागे त्यांनी आम्हाला हेतू असं सांगितला की ह्या सगळ्या 10 वर्षाच्या जडणघडणीमध्ये किंवा वाटचालीमध्ये पत्रकारांचा मोलाचा सहभाग होता आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि खरंच मी आर्ट सर्कल आणि सर्व परिवाराचे आभार मानते. तिबा राजवाडा परिसरात 10व्या कला संगीत महोत्सवाच्या निमित्तानं या कला जत्रेचं आयोजन करण्यात आलंय. या अनोख्या जत्रेमध्ये विविध कलाकारांच्या कला आविष्कारांना संधी देण्यात आली आहे. तुम्हाला ओरिगामीची आवड असेल आणि तुम्हाला विविध प्रकार बघायचे असतील तर या कला जत्रेला नक्की भेट द्या. बांबू आणि लाकडापासून तयार करण्यात आलेले विविध लॅम्प सुद्धा इथे बघायला मिळतील. 2008 सालपासून आर्ट सर्कल रत्नागिरी सेवा पॅलेसमध्ये संगीत व कला महोत्सव साजरा करते. बेसिकली कला जत्रा करण्यामागचा हेतू असा आहे की रत्नागिरीमध्ये सध्या नवोदित कलाकारांसाठी कला दालन असं स्पेशली कुठे नाही आहे. तर मग आर्ट सर्कलच्या आधारे रत्नागिरीतल्या येणाऱ्या कलाकारांसाठी, रत्नागिरीला स्थानिक कला तसेच बाहेरनं येणाऱ्या कलाकारांसाठी एक दालन हे व्हावं, तयार व्हावं यासाठी हा एक उपक्रम आर्ट सर्कल रत्नागिरी राबवला आहे. या कला जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इथे येऊन मातीच्या विविध वस्तू बनवू शकता. पत्रकार अभिजित नांदगावकर यांनी सुद्धा ही संधी दवडली नाही आणि एक सुंदर मातीचा पॉट तयार केला. अर्थात यावेळेला त्याच्यासोबत पत्रकारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांच्या पाठबळामुळेच अभिजित नांदगावकरला हे करणं शक्य झालं. यावेळेला अभिजित नांदगावकर यांनीही आपल्या कलागुणांचा कस लावला. मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येतो ही म्हण इथे खऱ्या अर्थानं अभिजित नांदगावकरनं सार्थ ठरवली. आम्ही इथे आलो आहोत रत्नागिरीच्या तिबा पॅलेसला. आपण 5 दिवस आम्ही हा एक्झिबिशनमध्ये आहोत तर इथे प्रत्येकाला प्रात्यक्षिक करायला मिळेल तर जरूर इथे येऊन प्रात्यक्षिक करून घ्या. शहरातून मातीशी संबंध तसा कमी येतो पण या निमित्तानं थेट मातीत हात घालून त्याचं एक सुंदर कलाकृत बनवण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे मला वाटतं की खूप छान अनुभव होता. एक मातीचा स्पर्श खूप मनाला भावणारा होता. असं वाटतं की हे प्रत्येकानं अनुभवावं. रत्नागिरीतील तरुणांनी काढलेले फोटो सुद्धा इथे प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेत. देवरुखच्या डीकॅड कॉलेजने सुद्धा या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलाय. पालघर जिल्ह्यातून आलेल्या कलाकारांनी इथे वारली पेंटिंगचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलं. ज्या हस्तकला आहे त्यामध्ये काय काय करता येऊ शकतं. ओरिगामी सारखं असेल, वारली पेंटिंग सारखं असेल, असं संपूर्ण कोकणच इथे वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून इथे एकवटलेलं आहे असं मला वाटलं आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कला ही कोकणाची एक ओळख समजली जाते. ह्याचा असा एकत्रित आविष्कार या कला जत्रेच्या निमित्ताने झाला असं मला वाटतं. ही कला जत्रा आर्ट सर्कलने डीकॅडचे कैलासवासी चारुदत्त अळवणी यांना समर्पित केली आहे. ही कला जत्रा पुढचे 5 दिवस तिबा राजवाड्यामध्ये सुरू राहणार आहे. या कला जत्रेला रत्नागिरीतील शाळकरी मुलांनी आणि तरुणांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलंय. शमशाद खान, माय कोकण, रत्नागिरी.